काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणारा मंत्रिमंडळ विस्तार आता ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांना स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे आणि यावेळेला दोन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यावेळेला 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुशांत, काँग्रेसचे असे कोण दोन मंत्री आहेत जे मागच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ते आता भाजपच्या गळाला लागलेले आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, जर आपण पाहिलं असेल तर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो गणपती नंतर होणार होता. मात्र जी आता आपल्याला साम टीव्हीला खात्रीला एक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसचा एक मोठा गट जो आहे 12 ते 13 जणांचा गट जो आहे तो भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. तशी चर्चा आहे, प्राथमिक चर्चा तर झाली आहे, आता फक्त प्रवेश बाकी आहे. हा प्रवेश झाल्यानंतरच दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो आणि यामध्ये आपण पाहिलं असेल या काँग्रेसच्या गटामध्ये दोन माजी मंत्र्यांचा समावेश आहे. हे दोन माजी मंत्री जे आहेत ते काँग्रेसच्या इतर आमदारांना भाजपमध्ये घेऊन येऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि या माजी मंत्र्यांना शिंदे सरकारमध्ये महत्वाची खाती देखील मिळू शकतात. त्यामुळे आता हे दोन माजी मंत्री कोण अशी चर्चा रंगलेली आहे. मात्र जी आपल्याला खात्रीदायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार येत्या काही दिवसातच म्हणजे काँग्रेसच्या एकीकडे भारत जोडो आंदोलन असेल किंवा चळवळ असेल या पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजप जे आहे ते काँग्रेस छोडो प्रयत्न करत आहे का, कारण काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी गळ लावण्याचा प्रयत्न जे आहे ते कुठेतरी भाजप करते आणि आपण बघत असू राहुल गांधींच्या दौऱ्याआधी कुठेतरी हे काँग्रेसचे मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो जवळपास ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतो अशी देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. आणि सर संदीप, आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या देखील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने ज्या पद्धतीने धक्कातंत्र वापरलं होतं तेच धक्कातंत्र या मंत्रिमंडळ विस्तारात देखील भाजप वापरू शकतं आणि नव्या दमाच्या चेहऱ्यांना म्हणजे नव्या चेहऱ्यांना भाजप कुठेतरी संधी देऊ शकतं आणि जे जुने जाणते माजी मंत्री आहेत त्यांना त्यांचा पत्ता जो आहे तो संदीप कट होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी आता ऑक्टोबर महिना उजाडणार आहे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात. आता ते काँग्रेसचे ते दोन माजी मंत्री कोण याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, राजकीय वर्तुळात देखील त्याची चर्चा रंगू लागली आहे. संदीप, अगदी धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.